पण रेडी होऊन आल्या. थांबा. के मी पण येते. ऍक्च्युली ना काल आमचं डील झालं होतं की तिला जर मी आज आपल्या सोबत गाव फिरायला घेऊन गेलो तर ती आईला कालच्या पार्टी बद्दल काही नाही सांगणार. आणि तू मान्य केलंस. काय करणार, तिच्याकडे आमचे दारू पितानाचे फोटो. हाय गाइस, निघूया. राघव, मी तुझ्या शेतात खरंच लग्न करणार नाहीये. सामाचा फील इट सीम्स. शादी तो हम आपसे ही करेंगे और तुम खुद कहोगे. यार राघव बस झाला आता, चल करूया ना लग्न. बघूया काय होतंय. वही होगा जो मंजूर है. राघव बस झाला आता, चल पटकन आपल्याला उशीर होतोय. ती ऋतू कुठे? ऋतूला बोलो. ऋतू थांबतो ना थोडा वेळ. नाही प्लीज नको, आधीच खूप उशीर झालाय. आणि आपण लवकर पोचलो नाही तर घरी गोंधळ होईल. घरी काय गोंधळ? हा ते बॉटल बॅग मध्ये. एक मिनिट. चल पटकन, कुठे गेली ऋतू? ऋतू ए तुरू तुरू ऋतू सर तुरू तुरू. हा वाव क्रिएटिव्ह. चल पटकन शोध. ऋतू कुठे राहिली ही? ऋतू ऋतू ये खाली. देवा चौकश. ऋतू ऋतू कुठे ही? धनुष्य कसं आहे? आणि तीन तीन बाण. वाव द्या द्या, इकडे द्या, मी आतमध्ये ठेवते. ए थांब, आतमध्ये काय ठेवते? अरे ठीक आहे, आतमध्ये ठेवायला आणले का? त्याला मस्त सजू आणि शालमुलीवर फोटो काढू. आताच? अरे मी रेडी पण नाहीये. बेबी ट्रायल 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 मग ठीक आहे. अरे यार ती ऋतू हवी होती आता माहितीये का? तिच्याकडे कॅमेरा आहे DSLR. हो पण नेमका आता फोटो काढण्याच्या वेळेस ती कुठेतरी फिरायला गेली आहे. ओघ ना. डोंट वरी डोंट वरी बेबी, मी आहे ना, आपण फोटो काढू. मी काढू. अभी अभी भारी भारी आहे. क्लास क्लास नेक्स्ट. ए मायकडे मायकडे पूजे. तुझं झालं शालमली. मी जाऊ? नाही नाही तू आहेस. रेडी टू थ्री. अरे आता आता ए आपल्याकडे ते अजून एक आहे ना. ए चंद्र 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 थांब थांब थांब. ये बेबी अजून एक प्रॉप आहे. बघा कसला भारी बनवलाय आम्ही. हे बघा घ्या घ्या घ्या. मॅडम मॅडम फोटो काढा फोटो काढा. काढते काढते. भारी दिसतंय दोघी. मला चंद्रावर जायची इच्छा होती अशी पूर्ण होती. आता बस खाली बस बसू. बसू खाली. सॉरी सॉरी. ओके ओके चला रेडी. वाव मस्त कसला क्यूट आलाय. आता विनय आणि आकांक्षा तुमचा. अरे हा तुम्ही दोघ. तिचा फ्युचर फार चांगलं दिसतंय ना. जरा जास्त ऋतू ऋतू ऋतू. अरे यार या मोबाईलला रेंजच नाहीये. माझ्याही नाही तरी मी ट्राय करते. आता कुठे शोधायचं हिला? ऋतू तिला मी सांगितलं होतं लांब जाऊ नकोस. काव्य ऐक 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 ऐक
आपण थोडं आज जाऊन बघूयात काय होतं ते. चल ऋतू ऋतू सावकाश ऋतू 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 काव्य ऐक हे बघ, मला असं वाटतं की आपण वेगवेगळे होऊन तिला शोधायला हवं, म्हणजे तिला शोधणं सोपं जाईल. तू एक काम कर, तू या साईडला जा, मी इथे जातो. चल बरं ऐक, ती सापडली की इथेच भेटू या झाडापाशी. एक 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 मिनिट. राघव तिथे लक्षात राहील. हो सांभाळून जा, आवाज दे. हो ऋतू 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 ऋतू. आयुष्यभर अशी माझ्या पोटीला कोणाची दृष्ट नको लागाय. तुम्ही थांबा, मी बायकांना बोलवून आणते. आई काय मी पहिल्यांदा अशी छान अशी तयार झाली आहे, आपण फोटो काढायला हवा ना. अगं नको बाप्पा, मी बोलवून आणते, तुम्ही काढा फोटो. अजिबात नाही, एक फोटो काढा ना ताई. एक 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 बर बर पटकन काढ. सगळं दिसत ना ग. चला मी आता बोलवून आणते बायकांना. आई काय ग, हो आकांक्षा कुठे आली फोटो, ती पण यायला हवी ना. सेल्फी काढ सेल्फी. ये गं तू इकडे इकडे म्हणजे. रेडी, वन टू थ्री. चला आता तुम्ही फोटो काढा, मी बायकांना बोलवून आणते. बरं आपण तिथे काढू ना. बोल ऋतू. परत जायला पाहिजे. कुठे होतीस तू, किती हाका मारलाय तुला. मी पण तुला खूप हाका मारला राघव, मी खूप घाबरलेले. क्षणभरासाठी मला वाटलं की मी तुला गमवलंय, तू सापडतच नव्हतास. असं कसं गमावशी, आता आलोय ना. ऋतू कुठे मला नाही माहित यार, मला पण नाही सापडले, कुठे शोधायचं हिला. आय डोंट नो यार, आय जस्ट होप ती सेफ आहे. बी पॉझिटिव्ह, ती सेफच असणार आहे. रस्ता चुकली असेल, हे बघ आपल्यासाठी जसं हे जंगल नवीन आहे ना, तसं तिच्यासाठी सुद्धा नवीन आहे. वाट चुकली असेल, आपण एक काम करूया, अजून थोडा वेळ तिला शोधू. ओके ना, नको ना, ऐक ना प्लीज. आपल्या जंगलातलं काहीच माहित नाहीये, कुठलेच रस्ते माहित नाहीये.
आपण हरवलो तर या भीतीने तिला इथेच सोडायचंय का काव्या? मी काय म्हणते माहिती का की आपण घरी जाऊ, काकांना सगळं सांगू, काकांना इथे घेऊन येऊ. काका तिला शोधले, काकांना जंगलातले सगळे रस्ते माहितीत. आणि चल लवकर जाऊ, थोडा उशीर करू ना, थोडं कठीण जाईल तिला शोधणं. ओके पटते मला, चल काकांना घेऊन ये सावकाशी. रुजू रुजू. अरे काय बाबा तिघे झाले तुम्ही, गँग कुठे बाकीची तुमची सगळी? येत आहेत का? अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 बस 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 मावशी बसा ना, बस 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 तुम्ही. तारामती बावली सर ते येऊ राहिलेत. हे बघ किती लोक आले, चहा पाणीच बघ ना त्यांचं काहीतरी. चहा झालाय घेऊन येते. लवकर घेऊन घेऊन बसू नको ना. अरे चहा सांगितलं यांचे पाणी बिले तर बघ काहीतरी पाणी. अरे आलो लगेच उन्हा तुम्ही लगेच आलो रे दादा. पाणी दे पाणी दे सगळ्यांना. हे बाकीचे आले का रे तुमचे सगळे मित्र? मावशी या 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 तारामध्ये हाय आतमध्ये या. घेतलं का पाणी? चहा वगैरे पण घ्या. ए तू काय बघ लवकर पटपट पण चहा का तुम्ही? काका तू काय आलो तू थांब. अरे हे बघ झालं तुम्हाला. अरे 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 पुट्या मनस बाहेर कशाला उठलंस? काका एक एक मेजर प्रॉब्लेम झाला. कसला प्रॉब्लेम झालाय? हळू हळू बोला प्लीज, ओरडू नका प्लीज. कसला प्रॉब्लेम झालाय? सांगतो सांगतो सांगतो. ऍक्च्युली मी काव्य आणि ऋतू जंगलात फिरायला गेलो होतो. त्याच काय? हा काका झालं असं की जंगलात फिरता फिरता ऋतू हरवली. तुम्हाला काय कळत का? तिने एकटीला जंगलात सोडलं कसं तुम्ही? अबे तिच्या जीवाला जर आता काय बरं वाईट झालं तर केवढ्याला पडेल काय माहितीये का? थांबू आता सगळा कार्यक्रम, तिने शोधायला जाऊ. सगळं थांब. अरे सगळं थांबू कार्यक्रम. काय काय झालं? काय झालं विचारा येईल. काय झालं राघव? काय झालं पप्पा सांग ना काय झालं? अरे राघव बोल ना. ऋतू ऋतू जंगलात हरवली. पप्पा काय राघव अशी कशी सापडत नाहीये ऋतू? तरी मी तुम्हाला बजावून सांगितलं होतं, सांगितलं होतं की नाही तिला जंगलात घेऊन जाऊ नका म्हणून? तशी ती जरा जास्तच बिंदास्त आहे हो, पण तिला काही झालं नाही म्हणजे मिळवलं. एक एक मिनिट, पण तुम्ही व्यवस्थित शोधलंय का तिला? अरे तिने तिला संपूर्ण जंगलात शोधला, मी ती कुठेच सापडत नाहीये. खरं तर आम्ही तिला आणखी शोधणार होतो, पण आम्हीच हरवलो होतो. कसे बसे एकमेकांना सापडलो बाबा, वाट माहीत होती म्हणून परत आलो. नशीब तेवढं तरी केलं, त्यामुळे आम्हाला कळलं तरी ती हरवली इथे. चला सगळे जाऊ तिने शोधायला. आता दादा तू ऐक माझं, तू नको येऊस. तू काय बोलतो तू क्या? अरे ऐक ना दादा, घरात माणसं आली आहेत, घरात कार्यक्रम आहे आपल्या. तू इकडे लक्ष दे बरं. मला जंगलातली वाट चांगली माहितीये, मी जातो. तशी ती काही लांब गेली नसत, येतो तासाभरात तिला पटकन घेऊन येतो. नक्की सापडेल का तुली? अरे दादा काळजी नको करूस रे बाबा, मी आहे ना, तिला घरी घेऊनच येतो. ए बरो मला सांगा ती कुठं हरवली ती? चला ए पोट्टे चला माझ्या सोबत. चला चला पोट्टे चला तिला. हो हो सापडली की फोन कर लगेच. पप्पा काळजी करू नको. साव्या आपण क्या बात है. सुपर ऋतु Thank you.
माय गॉड, फोटो काढण्याच्या नादात खूप उशीर झालाय. 3-3.5 तास मी एकटीच फिरते. हे राघव आणि काव्य मला शोधायला तर नसतील निघाले ना? यार आता परत जावं लागेल. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी ऋतूवर लक्ष ठेवायला हवं, पण आम्ही आमच्यात इतके रमलो होतो की कळलंच नाही होती कुठे चालली काय करते. मला माहिती ती काही गोष्टींना घेऊन ओव्हर एक्सायटेड असते, पण मी लक्षच ठेवू शकले नाही तिच्यावर. तिला जर काय झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. काव्या झालं तुझं स्वतःला ब्लेम करून? नाही, कंटाळा आला की मग सांग. तू असं कसं बोलतीयस? मग काय बोलू आणखी? हा, ती ऋतू काय कुकूला बाळ आहे का की एखादा कुत्रा आहे ज्याला आपण लीश बांधून मग खेळायला सोडतो? नाही, बर बाबांनी सांगितलं होतं की नाही की जंगलात एकटं जाणं सेफ नाहीये, मग का म्हणून मला कळत नाही इतकं आज जावं? बरोबर आहे की नाही काकू? आपल्याला कळायला हवं ना आपण कुठपर्यंत जायला हवं, कुठपर्यंत थांबायला हवं. जंगलात फिरणं म्हणजे काय राणीच्या बागेत फिरणं एवढं सोपं आहे का? अलमली मान्य की तिची चूक आहे, तेवढी चूक आमची सुद्धा आहे. आम्ही तिला सोबत घेऊन नाही जायला पाहिजे होत, पण आम्हाला कुठे माहित होत की ती जंगलात इतकी आत निघून जाणार आणि सापडणारच नाही. खर तर तुम्ही ना माझ्या डोहाळ्या जेवणाची तयारी करायचं सोडून असं फिरायला जायलाच नको होत. मला अजिबात आवडलेलं नाहीये हे बघा. शाल्मली आता ही वेळ त्याच्यासाठी आहे का? अगं पण नाही ना हे बघ, ह्यांचं चुकलं. हा पण आता आपल्याला ऋतूची काळजी करायला हवी की नको? काहीही झालं तरी तिला शोधायला हवं. मी इनफॅक्ट तिचा फोन पण ट्राय करते पण लागतच नाही, आउट ऑफ नेटवर्क येतोय. जंगलात रेंज नाहीये. मला फक्त भीती या गोष्टीची की तिला कुठलं जनावर आणि. अगं काय बोलतेस तू? नाही नाही असं काही होणार नाहीये. हे बघ टेन्शन मध्ये येऊन ना असं उगाच काही बाई बोलू नको तू. हा आपण सगळेजण प्रार्थना करूया की ती सुखरूप असेल. सगळे ना जरा दोन टीम करू. हा बरं का, म्हणजे तिला हुडकायला जरा बरं पडेल. एक ह्या मुंबईच्या पोट्ट्यांसोबत मी इकडे जातो, मी सगळे गाववाले मिळून तिकडे जा त्या दिशेला. कळलं का? हो चालेल चालेल काका चालेल. अये जरा जपून जायचं, हा नदीच्या त्या तिकडे जायचं नाही. कळलं ना? हा म्हणजे ती पण तिकडे गेली नसेल, कारण त्या नदीच्या पाण्याला लय फोर्स आहे, नदीत उतरायचं नाही. कळलं?